तुमच्याच युट्यूबच्या ट्रेलरच्या खालच्या या कमेंट्स आहेत, कुचकट आहेत या कमेंट्स, जशाच तसं उत्तर द्यायचंय. अभिजित दरगुडे म्हणतोय, हॉलिवूडच्या हाईड अँड सीकचं अडॅप्टेशन एक आहे. मला असं वाटतं की लोकमान्य टिळक सुद्धा अब्राहम लिंकनचा हे होता, कॉपी केलं होतं त्यांच्यावर ना. सो असेल, हा पण असेल. कुचकट टोमणे आता भयभीतच्या टीमला फेकून मारण्याची वेळ आलेली आहे. सो रेडी आहे तिकडे सुबोधा? रेडी रेडी. ओके, सो कसं आहे, तुमच्याच युट्यूबच्या ट्रेलरच्या खालच्या या कमेंट्स आहेत. डिस्क्लेमर, डिरेक्टर प्रोड्युसर सुबोधा आहे, मोठी माणसं आहेत सगळे. मला एखादा छोटासा वेटरचा वगैरे रोल मिळेल त्यांच्या पिक्चर मध्ये, मुळे चिडतील म्हटलं. असं कुचकट कमेंट ऐकलं या राहुलला, बघू आपण नंतर. तर असं हे सगळ्या खऱ्या कमेंट्स आहेत, तुम्ही खाली चेक करू शकता. डिस्क्लेमर, बीना देसाई म्हणते, आपल्या मराठी सिनेमा नाटक सिरियल मध्ये मम्मी का म्हणतात, आई शब्दाची लाज वाटते का? मराठी सिरियल सिनेमात कशाला, मराठीमधल्या निम्म्या घरांमध्ये गेलात तरी आजकाल तिकडे मम्मी म्हणायला लागलेत, कारण लोक मराठी शाळा सोडून इंग्लिश शाळांमध्ये जायला लागलेत तुमच्या सगळ्यांमुळेच, म्हणून लोक आईपेक्षा मम्मी म्हणतात. तेच आमच्या सिनेमातही येतं. क्या बात है, क्या बात है, हिंदीत होता. ट्रिप वाइब्स हा म्हणतोय, ट्रेलरची सुरुवात छान होती पण नंतर नंतर तेच तेच शॉट पाहून निराशा झाली. सगळे शॉर्ट जर ट्रेलर मध्ये दाखवायचे तर सिनेमा येऊन काय बघणार तुम्ही? 28 तारखेला उरलेले सगळे शॉर्ट तुम्हाला दाखव. तुम्ही डिरेक्ट कराओ वाइब्स. उषर कुमार अय्यर ही म्हणते की नॉन प्लॉट, थोडा टिपिकल अशा अर्थाने नॉन प्लॉट. त्यांच्या गोष्टीवरून घेतला होता, असू शकतो काय, असू शकतो. अच्छा, हेच भूत आहे का? सांगू नका नॉन प्लॉट कोणाला. अभिजित दरगुडे म्हणतोय, हॉलिवूडच्या हाईड अँड सीकचं अडॅप्टेशन एक आहे. मला असं वाटतं की मराठीतला कुठलाही चित्रपट तुम्ही बघताना कायम तिकडे करा. मला असं वाटतं की लोकमान्य टिळक सुद्धा अब्राहम लिंकनचा हे होता, कॉपी केलं होतं त्यांच्यावर ना. सो असेल, हा पण असेल. प्रणव नरखेडे म्हणतोय, अरे झपाटलेला तीन पाहिजे राव, पिक्चर कोणतं? दीपकनं नाव बदलायला पाहिजे, महेश कोठारे नाव ठेव तुझं. विघ्नेश यादव म्हणतोय, बोरिंग मूवी ऑफ मराठी सिनेमा. वाव, ट्रेलर वरन जर सिनेमा कळत असेल वरने त वरन ताकबादाची परीक्षा, सुपर. तुम्हाला आता खरं तर तुम्हाला कुठल्याही परीक्षेला बसण्याची गरज नाही, कारण पहिला क्वेश्चन पेपर बघूनच तुम्हाला कळत असेल की उरलेल्या पेपर मध्ये काय. परीक्षा पण असेच दिली काय आयुष्यात. आणि विघ्नेश साहेब कशात जज येते. सहा कुचकट टोमणे टाकले, एक ओव्हर टाकली, सगळे तुम्ही सिक्सर मारलेले आहेत, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि हे कुचकट टोमणे होते, लाखो व्ह्यूज आहेत, हजारो लाईक्स आहेत आणि हजारो आणि त्या सगळ्यांना 28 तारखेची तुम्ही सगळेजण वाट बघताय, आम्ही सगळेजण वाट बघतोय. आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण थिएटरमध्ये जाऊन भयभीत हा सिनेमा बघणार आहात, आणि त्याच्यासाठी आधीच तुम्हाला थँक्यू. आणि बघितल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचायला विसरू नका, कारण त्याची गरज आहे. आणि तुमच्या मित्रमंडळींना घेऊन जायला विसरू नका, कारण त्याची मराठी सिनेमाला गरज आहे. कुचकट टोमण्यांनी तुमच्यापैकी कोणी भयभीत झालं की नाही? नाही, अजिबात नाही. बंद करा व्हिडिओ.